रिटर्न नॅशनल हेराल्ड प्रकरणी कोर्टानं दिलेल्या समन्समुळे काँग्रेसच्या खासदारांनी आज पुन्हा एकदा लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज बंद पाडलं. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसभेमध्ये केला. कोर्टाच्या आदेशावरती सरकारचा अंकुश नाही असं सरकारच्या वतीनं वारंवार सांगण्यात आलं, पण सोनिया गांधी आणि राहुल गांधींना वैयक्तिक आकसापोटी टार्गेट केलं जात असल्याचा विरोधकांचा आरोप होता. त्यामुळे दोन्ही सभागृहात जोरदार गोंधळ बघायला मिळाला. Political vendetta, pure political vendetta coming out of the PM office. This is what this is. This is their way of doing politics. Pure 100% vendetta. Lekin BJP ka aarop hai ki wo I have full faith in the legal system of this country, and we will see at the end what comes out. The truth will come out. Jo aarop un par aur unki माता श्री पर है उसके बारे में सदन तो चलने दे नहीं रहे हैं, लेकिन सदन में आके खड़ा होकर के इस बात को रखने की भी ताकत नहीं रखते हैं. और हम अपनी पार्टी की तरफ से, सरकार की तरफ से ये खुली चुनौती दें कि जो आरोप राहुल गांधी जी ने न्यायालय पर लगाया है, जो आरोप उन्होंने देश के प्रधानमंत्री के कार्यालय पर लगाया है, उसका प्रमाण ला करके सदन के भीतर रखे, देश के समक्ष रखे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.